स्मार्टफोन खरेदीवर मिळवा 1 लाख रुपयांचं सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी. 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, 2 वर्षांची वॉरंटी सोबतच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू. संपर्क सेलमॅक्स मोबाईल शॉपी 98 22 34 96 57. नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपलंय. निफाड तालुक्यातील कसबे सुकाणे व पंचक्रोशीत झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे येथील द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालंय. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महिला शेतकऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांना फैलावर धरत, साहेब आमच्या द्राक्ष बागांचे 100% नुकसान झालंय, आम्हाला 100% मदत करा अथवा आत्महत्येस परवानगी द्या अशी मागणी केली. आणि तुम्हाला एक सांगू का साहेब, नुकसान भरपाईची रक्कम येते आता माझ्या खात्यावर 11-12 हजार. ते ना जिथं आमचे कर्ज आहे ना ते कर्ज खात्यांमध्ये वळून घेते. तुमचे पीएम किसानचे सुद्धा 2-2 हजार रुपये येतात साहेब, ते सुद्धा वळून घेत. आमच्या गॅसचे टाके येतील ना ते 2 हजार आणि कर्ज खात्यात काय होणार तुम्हाला, तुम्हीच सांगा. आज स्वतःच 25 बिघे द्राक्ष बाग आहे, टोटल म्हणजे काहीच शिल्लक नाहीये. आम्ही जगायचं कसं आणि कर्जवाले दररोज आमच्या दारामध्ये उतरांवर नाव लावले तुम्ही परवानगी द्या, याच्यानंतर आम्ही काहीच काहीच बोलू शकत नाही. यावेळी महिलांनी मदतीप्रमाणेच 100% कर्जमाफी करा व आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी बँकांद्वारे आर्थिक मदत करा अशी मागणी केली आहे. बँकांकडून आम्हाला मिळालेली नुकसान भरपाई ही कर्ज खात्यात वळून घेतली जाते. एवढेच नाही तर पीएम किसान खात्यातील हप्ता देखील कर्ज खात्यातून वळून घेतला जातो. कर्ज वसुलीसाठी बँका आमच्या दारात उभ्या असतात, आम्ही जगायचं कसं असा प्रश्न मंत्री महोदयांपुढे महिला शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांचं नुकसान नक्कीच मोठ्या प्रमाणात झालंय, नुकसान वेगळे व मदत वेगळी, तुम्हाला भरीव मदत देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलंय. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.